हॅलो फ्रेंड्स, स्मिने ब्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण टी टाईमसाठी स्पेशल आणि हेल्दी असा केक बनवणार आहोत, आणि तोही विदाऊट मैदा आणि पिठी साखर. चला तर बघूया कसा बनवायचा हा हेल्दी केक. केक बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. 1.5 कप आटा, 1 कप गूळ, 1 कप दूध, 1/4 कप ऑइल, 1 TSP व्हिनेगर, 1/4 TSP सॉल्ट, डेकोरेशनसाठी टूटी फ्रुटी, 1/2 टीस्पून बेकिंग सोडा, 1 टीस्पून बेकिंग पावडर, 1 टीस्पून व्हॅनिला एसेन्स. फ्रेंड्स, चला आता केक तयार करायला घेऊया. आता मी एक भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये गूळ टाकून घेते. आता 1 कप आपण जे दूध घेतलं होतं ते टाकून घेऊया. आता त्यामध्ये मी तेल टाकून घेते. आता ह्याच्यामध्ये आपण सगळा गूळ विरघळला पाहिजे, त्याचे गुळाचे खळे राहिले नाही पाहिजेत. लिक्विड फॉर्ममध्ये झाला पाहिजे असं गूळ. आपण चांगला मिक्स करून घेऊया. त्याचे खळे आहेत ते राहिले नाही पाहिजे. हे मिश्रण मिक्स होईपर्यंत आपण ओव्हन प्रीहीट करून घेऊया. 200 डिग्रीजवरती कन्व्हेक्शन मोडला 5 मिनटासाठी प्रीहीट करूया. गूळ विरघळल्यानंतर आता आपण त्यामध्ये आटा टाकून घेऊया. त्यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकूया आणि मीठ घेतलेलं ते टाकून घेऊया. तर सगळं मिश्रण आपण एकत्र हलवायचं आहे, चांगलं एकजीव करून घेऊया आपण. आता सगळं मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 टीस्पून व्हॅनिला एसेन्स टाकू. तुम्हाला आवडेल त्या फ्लेवरनुसार टाकू शकता. आणि त्याच्यामध्ये व्हिनेगर टाकून घ्यायचं आहे. व्हिनेगर सगळ्यात शेवटी टाकायचं, त्याच्याने केक कसं मॉइस्ट होतो. सगळं मिक्सचर असं एकत्र करायचं आहे. त्याचं टेक्स्चर असं छान झालं पाहिजे, लेयर्स पडले पाहिजेत. आता इथे मी केक टिन घेतलं आहे, त्याला बटर आणि आटाने ग्रीस केलं आहे. ग्रीस कसं करायचं हे बघायचं असेल तर तुम्ही आमची केक कप केकची रेसिपी बघू शकता, त्याच्यात मी दाखवलं आहे. आता सगळं हे बॅटर आहे ते आपण केक टिनमध्ये टाकून घेऊया. टीनमध्ये टाकल्यानंतर आपण टीन टॅप करायचं आहे, त्याच्याने एअर बबल्स नाही राहत त्याच्यामध्ये. आता केकला आपण टूटी फ्रुटीने गार्निश करून घेऊया. टूटी फ्रुटी नसेल तर तुम्ही जे घरी असेल ड्रायफ्रुट्स किंवा चोको चिप्स त्याने सुद्धा गार्निश करू शकता. आता प्री हीटेड ओव्हनमध्ये आपला केक बेक करायला ठेवूया. कन्व्हेक्शन मोडवरती 200 डिग्रीजला 20 मिनिट्ससाठी ठेवते आहे मी. सो गाईज, आपली 20 मिनिट्स झाले आहेत आणि केक आपण बघू शकतो छान फुलला आहे. आता त्याला काढून घेऊया आपण. केक थोडा नॉर्मल टेम्परेचर झाल्यानंतर आपण काढून घेऊया टीनमधून. अशा प्रकारे काढायचं आहे. सो
फ्रेंड्स तुम्ही बघू शकता केक मस्त आपला यमी दिसतोय आणि सॉफ्ट पण झाला आहे. सो फ्रेंड्स, घरातील साहित्यापासून आणि तेही कमी खर्चात होणारा आमचा हा आटा गुळापासून बनवलेला हेल्दी केक आवडला असेल तर नक्की घरी करून बघा आणि कसा झाला ते कमेंटमध्ये मेन्शन करा. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.